जी मराठीचं भवितव्य ज्या मालिकेवरती डिपेंड आहे ती मालिका सध्या लोकांना कशी वाटते बघणार आहोत तेच आजच्या व्हिडिओमध्ये. हाय, मी अधीश, एव्ही फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण सगळेजण माझे सुद्धा तुम्ही टीआरपीचे व्हिडिओ बघितले असतील चॅनलवरती, नाही तर ओव्हरऑल सगळीकडे आपल्याला एक वाईब कळते की सध्या सगळीकडे स्टार प्रवाह स्टार प्रवाह स्टार प्रवाह आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची हास्यचित्रा सोनी मराठी हे सगळं प्रकरण आपल्याला माहिती. ह्या सगळ्यामध्ये झी मराठी जे दिवसेंदिवस मागे चाललं होतं त्यांच्यासाठी एक गरज होती की एक हिट सिरियल देण्याची, आणि सध्या ही जी नवीन मालिका आलेली आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही सध्या एक वरदान ठरलेली दिसते. आत्ता तरी असं दिसत आहे, टीआरपीचा नंबर आले की आपण एकदा बघूच येत त्याच्यावरती काय म्हणणं आहे ऑडियन्सचं. पण सध्या तरी तुला शिकवीन चांगलाच धडाचा 13 वाजता जो पहिला एपिसोड झाला त्याचं ऑडियन्स रिॲक्शन मी बघितला तर लोकांना ही मालिका प्रचंड आवडली आहे. एक रिफ्रेशिंग विषय आहे, कविता लाड मेढेकर यांची पुन्हा एकदा टीव्हीवरती एंट्री झालेली आहे. एक वेगळीच ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे कुलकर्णी यांची ही जी जोडी आहे ही बघायला लोकांना आवडतीये, आणि चॅनलच्या वतीने सुद्धा ही मालिका प्रमोट करण्यासाठी अनेक परीचे प्रयत्न हे केलेले दिसतात. मग ते इंस्टाग्राम इन्फ्लुएन्स बरोबर व्हिडिओ करणं असोत किंवा या गाण्याचे या सिरियलचे जे टायटल ट्रॅक आहे ते सगळीकडे व्हायरल करणं असो किंवा अगदी त्याच्या पहिल्या एपिसोडचं जाहीर स्क्रीनिंग असो. म्हणजे आय रिमेंबर आत्ताच या मालिकेचं कोल्हापूरला पहिल्या भागाचं स्क्रीनिंग झालं. ॲट द सेम टाईम काल जेव्हा ही मालिका ॲक्च्युअल ऑन एअर गेली तेव्हा खास कलाकारांसाठी एक या मालिकेचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं, जी खरंच खूप जगावेगळी आणि सुंदर गोष्ट आहे. आणि सध्या तरी ही मालिका झी मराठीला तारू शकेल असं दिसतंय, कारण लोकांच्या ज्या काही मी कमेंट वाचल्या त्या खरंच खूप पॉझिटिव्ह आणि चांगल्या होत्या. सो तुम्ही या मालिकेचा पहिला एपिसोड बघितलाय का? बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.